असतं की आपण हे सगळे चॅलेंजेस जरा एकटे निभावण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या जोडीला मित्रमैत्रिणी असतात, पण यु नो तो एक कॉन्स्टंट सपोर्ट जो असतो आपल्याला तो आहे. हे आधी जरा पचनी पडायला थोडं जड जातं की अरे नाही, आपण आता थोडंसं एक आधार घेऊ शकतो आहे कुणाचा तरी. सो आता ते फिलिंग खूप छान वाटतं की उलट नवीन चॅलेंजेस घेण्यासाठी तयार आहोत असं वाटतं. झी नाट्य गौरव 2024 रेड कार्पेटवरती आता मी आहे आणि मी आता गाठलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुखला. मनापासून एक तर स्वागत आणि तुझं एक तर खूप खूप अभिनंदन. लग्नानंतरचं मला वाटतं हा तुझा पहिला नॉमिनेशन आहे आणि येस कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. काय भावना आहेत? खूप छान वाटतं आहे आणि जसं तू म्हणालास तसं की लग्नानंतरची माझी पहिली गुड न्यूज ही आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे आणि बघूया आता काय होतं आहे. सोहळासुद्धा मी एक्सपिरियन्स करायला भयंकर उत्सुक आहे कारण वातावरण खूप छान असतं, मजा येते, ओळखीचे चेहरे असतात. सो बघूया आता काय होतं आहे. तुला एक म्हणजे आम्हाला खूप जाणवते, खूप छान ट्विस्ट आले तुमच्या आयुष्यामध्ये दोघांच्याही, तुझ्या आणि प्रसादच्या सुद्धा. त्याची एक मालिका एकीकडे सुरू आहे झी मराठीवरतीच, तुझे 2-3 प्रयोग नाटकाचे सुरू आहेत, प्लस तुझं निवेदन एकीकडे सुरू आहे. ह्या सगळ्या छान छान सगळ्या गोष्टी घडत आहेत. ती फिलिंग जेव्हा तुम्ही एकत्र असतात तू आणि प्रसाद, तर तेव्हा ती फिलिंग काय असते मनामध्ये? खरंच खूप छान वाटतं. म्हणजे आधी असं असतं की आपण हे सगळे चॅलेंजेस जरा एकटे निभावण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या जोडीला मित्रमैत्रिणी असतात, पण यु नो तो एक कॉन्स्टंट सपोर्ट जो असतो आपल्याला तो आहे. हे आधी जरा पचनी पडायला थोडं जड जातं की अरे नाही, आपण आता थोडंसं एक आधार घेऊ शकतो आहे कुणाचा तरी. सो आता ते फिलिंग खूप छान वाटतं की उलट नवीन चॅलेंजेस घेण्यासाठी तयार आहोत असं वाटतं. नाटक तुझ्यासाठी बरंच काही आहे हे आम्हालाही माहिती आहे, पण आता यापुढे एखादा असा विषय जो तुला एक अभिनेत्री म्हणून नाटकामध्ये तुला मांडायचा आहे, काय सांगशील, कोणता असेल तो? मला असं वाटतं की एखाद्या वेगळ्या लहेजाचं किंवा एखाद्या कम्प्लिटली वेगळ्या प्रांतातली मुलगी असेल जी मराठी बोलत असेल, असं काहीतरी युनो एखादा असा ट्विस्ट सुद्धा छान वाटेल वेगळी शेड करायला. सो तसंही खूप आवडेल. प्रसादचं काय म्हणणं होतं ज्यावेळेला तुला पहिल्यांदा नॉमिनेशन मिळालेलं होतं हे ऐकल्यावर? भयंकर एक्साइटेड आहे तो, भयंकर एक्साइटेड. म्हणजे तर त्याला आता इतकी हुरहुर लागलेली आहे मनाला की बाबा आपण नेमकं नाही आहोत, हे सगळ्या गोष्टी घडतायत, हा छान इव्हेंट एवढा इकडे आत्ता होतो आहे आणि आपण नाही आहोत याचं, पण तो साताऱ्यात शूट करतो आहे त्यामुळे तो लिटरली जरा असा हिरमुसला आहे, पण त्याला माझ्यासाठी खूप छान वाटतं आहे. एक महत्त्वाचं म्हणजे तुझा लुक आज खूप अमेझिंग आहे, काय सांगशील या लुकबद्दल, कोणी डिझाईन केलेला आहे आणि खास करून हा नेक पीस? सो हा नेक पीस आहे सोराया ज्युलर्सचा आणि मी त्यांचं दुसऱ्यांदा आता त्यांच्यासोबत मी आता यु नो वी आर वर्किंग टुगेदर सोराया ज्वेलर्सबरोबर आणि फार सुंदर ज्वेलरी आहे त्यांची. आणि बाकी लुक वाईज सांगायचं झालं तर खरं आज साडी नेसावी हा माझाच इरादा होता की यु नो मराठमोळं आहे सगळं आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर साडी नेसूया असं मला वाटलं. शेवटचा प्रश्न, झी नाट्य गौरव आणि त्यामध्ये नामांकन मिळणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार मिळण्याचं एक स्वप्न, हे जर एका शब्दात मांडायचं तर? अद्भुत आहे मी असं म्हणेन की आपण खूप गोष्टी ज्या लहानपणापासून पडद्यावर बघत असतो आणि तिथे ॲक्च्युअल आपण आता आहोत. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही फक्त प्रमोशनला आलो होतो नियम व अटी लागूच्या आणि आता मी ॲक्च्युअल या सोहळ्याचा एक भाग आहे, त्यामुळे खूप छान वाटतं, अद्भुत वाटतं हे सगळं. थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स एकतर तुला नामांकन मिळाल्याबद्दल अँड आय विश यू ऑल द बेस्ट. तुला हे पुरस्काराची जी ट्रॉफी आहे ती मिळावी आणि परत आपण एकदा संवाद साधू. थँक्यू. येस थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.